माढा तालुक्यात रोहिणी नक्षत्राचा पूर्वी कधी न पडलेला पाऊस यंदा पडल्याने खरीप पिकाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे। माढा तालुक्यात रोहिणी नक्षत्राचा कधीही न पडलेला पाऊस यंदा सुरू झाल्याने शेतकरी आनंदित झाले। हा पाऊस शेतीसाठी आणि सुरू होणाऱ्या खरीप पेरणीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने यंदा पीक चांगले येईल अशी आशा शेतकरी व्यक्त करतात। गेले दोन दिवस सतत पाऊस पडत असल्याने वापसा होतोय। खरीप हंगामाची पेरणी आता सुरू होईल। यामध्ये उडीद, तूर, मूग, मका, सोयाबीन, बाजरी, सूर्यफुलाची लागवड चांगल्या पद्धतीने होईल। आता शेतकरी बी बियाणे खरेदी करण्यासाठी धावपळ करताना दिसतायत। तसंच शेतीला लागणाऱ्या अवजारांच्या दुरुस्तीसाठी धांदल उडाली आहे अशी माहिती शेतकरी राजेंद्र रामचंद्र चव्हाण, अशोक खारे, विनोद सुरवसे, विकास भोरे यांनी दिली। आता जी पावसाची सुरुवात झाली आहे, या पावसाचा आपल्या शेतीला काय काय फायदा होईल? आता आहे पेरणी चालू आहे ना, आता उडीद, मूग, तुरीचा, मकाचा बरा आता पेरणीचा आता चालू। शेतकरी ही जी पावसाची सुरुवात अगोदर झाली, 7 तारखेच्या अगोदर जी पावसाची सुरुवात झाली, ही शेतीसाठी चांगलं म्हणलं, चांगलंच आहे म्हणायचं पेरणीसाठी। पेरणीसाठी त्यामध्ये कुठलं कुठलं म्हणजे पेरणीची नाव सांगा। तुरीची, उडीद, मूग, आपला मका, चांगली पेरणी, सोयाबीन,